पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी, सलग दुसरं ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या नीरजवर अभिनंदनाचा वर्षाव. पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष हॉकी सामन्यात भारताला कांस्य पदक. ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत 8 सुवर्ण पदकांसह 13 पदकं पटकावत भारताची हॉकीमध्ये ऐतिहासिक कामगिरी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज अमन सेहरावतकडून कांस्य पदकाची आशा. अपात्र ठरवल्याच्या विरोधात विनेश फोगाटच्या अपिलावर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून निर्णय अपेक्षित. न्यूझीलंड दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ऑकलंड इथं नागरी सन्मान सोहळ्यात होणार सहभागी. भारतीय समुदायासोबत साधणार संवाद. बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी घेतली शपथ. इतर 14 जणांचाही शपथविधी. ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत 15 ऑगस्ट पर्यंत राबवल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात. मोठा सहभाग घेत ही मोहीम संस्मरणीय करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राज्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा मोहिमेला प्रारंभ. या मोहिमेत उत्साहानं सहभागी होत देशभक्तीची भावना दृढ करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आयसिसशी संबंधित दहशतवाद्याला पुण्यातून अटक. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं केली कारवाई. आणि कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री भीषण आग. नाट्यगृह बेचिराग, कलाक्षेत्रातून हळहळ व्यक्त. नमस्कार. 11 च्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते. आता पाहूयात.